लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बाय। ये बड़ी अच्छी बात कही आप। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल व्हिज्युअल आर्ट ग्राफिक्स वरती। थंबनेल बघून तुम्हाला व्हिडिओचा टॉपिक समजलाच असेल, तर आपण एक मराठी ग्राफिक्स सिरीज चालू केली आहे। त्या सिरीजची संपूर्ण माहिती तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिली असेल, जर कोणी पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, सोबतच वरती आय बटनवर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता, त्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता। तर मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिझाईन बनवताना इमेजची साईज काय घ्यायची, पिक्सल्स म्हणजे काय, PPI म्हणजे काय, इमेजची क्वालिटी तुम्ही कशी वाढवू शकता, किंवा प्रिंटिंग डिझाईन असेल तर तुम्ही साईज काय घ्याल, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल। ज्याने व्हिडिओ पाहिला नसेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या व्हिडिओची, सोबतच तुम्हाला वरती आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पिक्सल ॲपमध्ये बनवलेली डिझाईन खरंच प्रिंट होते का आणि ती प्रिंट केल्यानंतर कशी दिसते किंवा ते पिक्सल्स वगैरे फाटते ते आपण आज बघणार आहे। तर आपलंच एक शॉप आहे स्पायसी चायनीज हब या नावाने बारामतीमध्ये, त्याच्या सगळ्या डिझाईन मी या पिक्सल ॲपमध्ये बनवल्या आहेत आणि त्या प्रिंट पण केलेल्या आहेत। तर त्या डिझाईनची साईज काय घेतली, त्याची क्वालिटी, हे सगळं आपण पुढे बघणार आहोत। सगळ्यात आधी आपण पिक्सल ॲपमध्ये जाऊन डिझाईन कशी बनवली हे बघूयात। तर असे काही डिझाईन असेल बघा, जे की दुकानाच्या वरती बनतो आपण किंवा शॉप फ्लिक्स अशी काही बॅकग्राऊंड असेल, ठीक आहे, बाकीचं आपण जे वापरलेलं असेल। झूम केल्यानंतर तुम्हाला कळेल आणि याची इमेज साईज बघू शकता किती आहे, 10x3 म्हणजे 10 इंच बाय 3 इंचचा बॅनर आहे। तर यामध्ये तुम्ही काय करू शकता, 1000 मल्टिप्लाय कराल, जसं 10x10000 होईल आणि 3x3000 होईल। साईजमध्ये किंवा कॅनव्हास म्हणतो आपण, त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही, फक्त पिक्सल्स वाढतील इमेजचे। आणि याला तुम्ही सेव्ह कराल, सेव्ह एज PNG कराल आणि खाली जी विड्थ आणि हाईट जे आपण सेट केले तीच तिथं काही चेंज करायचं नाही आहे, आणि सेव्ह टू गॅलरी कराल, सेव्ह टू गॅलरी कराल। इमेज सेव्ह झाली तर तुम्ही बघू शकता त्याचं डायमेन्शन किंवा रिझोल्युशन काय आहे, 10000x3000 पिक्सल्स आणि इमेजची साईज MB काय 15x15। क्वालिटी बघू शकता तुम्ही झूम करून, आणि यातले इमेजेस वगैरे असतील ते हाय क्वालिटीचे वापरले, त्यामुळे जास्त MB झालं, ठीक आहे। अजून एक बघूया आपण, त्यानंतर हे एक डिझाईन असेल, यामध्ये बघा ह्याची इमेज साईज किती आहे, 2x4 बॅनर आहे, ठीक आहे। लेअर्स वगैरे बघू शकता तुम्ही किती आहे, 0x0 दिसेल बघा, आता हे ब्लर दिसेल लोक, पण आपण सेव्ह केल्यानंतर बघूयात, ठीक आहे। 2x4 बॅनर आहे, तर तुम्ही काय कराल, 1000 मल्टिप्लाय कराल, म्हणजेच 2000 होईल, 4x4000 होईल। या व्हॅल्यूला तुम्ही 2x4 मल्टिप्लाय करू शकता, आपण 2x करूया, तसं 2x होईल 4000, 4x होईल 8000। कॅनव्हासमध्ये चेंजेस होणार नाही, फक्त इमेजच्या पिक्सल्समध्ये चेंजेस होते, आणि सेम याला आपण सेव्ह कराल, ठीक आहे। इमेज सेव्ह झाली तर तुम्ही इमेज साईज बघू शकता किती आहे, 4000x8000 पिक्सल्समध्ये असेल, म्हणजे 2x4 बॅनर आहे आणि अप्रॉक्सिमेटली 18 MB इमेज साईज झाली। झूम केल्यानंतर बघा लोक वगैरे एक क्लिअर दिसेल, आणि हे सगळे मराठी फॉन्ट वापरले जे तुम्हाला दिसतात स्क्रीनवरती किंवा डिझाईनमध्ये, ते सगळे मराठी फॉन्ट आहेत। तुम्हाला त्याच्यावरती स्पेसिफिक व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय। जर का डिझाईनचे व्हॅल्यू या पॉईंटमध्ये असेल, जसं की 5x4.5 बॅनर आहे बघा, ठीक आहे, आता या पिक्सेल ॲपमध्ये पॉईंट टाईप होत नाही, तुम्ही टाईप करायला गेला तरी ते डायरेक्टली तुम्ही 5x1000 मल्टिप्लाय कराल आणि 4.5x1000 मल्टिप्लाय कराल, तर जे होईल 5000x4500 पिक्सल्स, ठीक आहे। असा काही कॅनव्हास असेल आणि डिझाईन बनवून झाल्यानंतर तुम्ही सेव्ह कराल, सेव्ह एज इमेज,
PNG सेव टू गॅलरी। तर 5000x4500 पिक्सलचा बॅनर आहे, म्हणजे 5x4500 इंचाचा बॅनर आहे। तर इमेजची साईज MB अंदाजे 10 MB पर्यंत होते। त्यात सेम या डिझाईनमध्ये पण मग साईज काय आहे 5x4.4, तर 5000x4400 पिक्सल्स होईल आणि अंदाजे 16 MB डिझाईन झाली आहे। काहीतरी ठीक आहे, क्वालिटी बघू शकता तुम्ही। ठीक आहे, यातलं आतलं जे काही काम असेल किंवा जे इमेजेस वापरलेत हे 8 इमेजेस असतील, जे काही पुढचे इमेज आहेत ते सगळे HD वापरले, त्यामुळे जास्त इमेजमध्ये डिझाईन होईल। तर काय तुम्ही सॅम्पल स्क्रीनवरती बघू शकता। तर ही डिझाईन असेल बघा, म्हणजे शॉपच्या वरची किंवा फ्लेक्स म्हणतो ती डिझाईन असेल, ही टी शेप डिझाईन असेल, जे की रस्त्यावरती असते शॉपच्या शेजारी। आणि अजून एक मित्रांनो, जर तुम्ही बारामती शहर किंवा जवळपासच्या गावामधील असाल तर तुम्ही स्पायसी चायनीज हब यांच्या मेन ब्रँच जी बारामतीमध्ये पंधरे या गावामध्ये ती तुम्ही व्हिजिट करू शकता। आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि कमेंट केलेला व्हिडिओचा स्क्रीनशॉट जर दाखवाल तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा दिला जाईल। शॉपचं लोकेशन तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकताय। गुगलवरती तुम्ही सर्च कराल स्पायसी चायनीज हब, त्यानंतर तुम्हाला खाली पूर्ण डिटेल्स येते, जसं रिव्ह्यू असेल, ॲड्रेस असेल आणि इमेजेस जे काय मेनू असतील ते तुम्हाला सगळी डिटेल इथं भेटून जाईल। स्पायसी चायनीज हब रजिस्टर्ड इज अ चायनीज रेस्टॉरंट इन पंढरे, इट इज रेटेड 5 स्टार्स बेस्ड ऑन 3 रिव्ह्यूज। ठीक आहे, तरी तुम्हाला फोटो सेक्शन मध्ये पण जे काय डिझाईन असतील त्याचे फोटोज वगैरे बघायला मिळतील। जसं हे वरचं बघा शॉपचा बॅनर असेल, जे खालचे बॅनर्स असतील गाड्यावरती, हा रस्त्यावरचा टी बॅनर असेल, त्यानंतर हा असेल सेम गाड्यावरती, त्यानंतर हे मेनू कार्ड असेल। ठीक आहे, हे पण आपणच डिझाईन केलेलं आहे। जर तुम्हाला मेनू कार्ड डिझाईनवरती व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकताय। बाकी तुम्हाला शॉपचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगू शकता। भेटूयात पुढच्या अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। बस आज के लिए सिर्फ इतना ही। अब अगर तुम लोग को व्हिडिओ पसंद आहे ना तो यार लाईक मारो, कर दो यार, तुम्हारे पैसे थोड़ी ना कट रहे, कर दो। अब अगर तुम लोग नए हो तो यार सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ मैरी गो राउंड खेलो या फिर TP TP टैप, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।